पूजा खेडकरला सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा. पूजा खेडकरला 4 ऑक्टोबर पर्यंत दिलासा कायम. पूजाच्या वकिलांनी कोर्टात 15 दिवसांची मागितली वेळ. काही मिनिटांच्या पावसामध्ये मुंबई शहर तुंबलं. बीएमसीची यंत्रणा काल कुठं होती? 2 पालकमंत्री काल कुठं होते? मुंबईच्या तुंबईवरून आदित्य ठाकरे यांचा सरकारवर हल्लाबोल. पंतप्रधान मोदींचा आजचा पुण्याचा दौरा रद्द. मुसळधार पावसाच्या शक्यतेनं दौरा रद्द. हवामान विभागाच्या वतीनं पुण्याला आजही पावसाचा रेड अलर्ट. विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या बजेटमध्ये 30% कपात. यंदा हिवाळी अधिवेशनासाठी 65 कोटींची तरतूद. संजय राऊतांची अजित पवारांबाबत नवी भविष्यवाणी. अजित पवारांच्या उपमुख्यमंत्री पदाला पूर्णविराम मिळेल. अजितदादा कदाचित पुन्हा आमदार होऊ शकणार नाहीत. राजकोट पुतळा दुर्घटनेच्या प्रकरणी चौकशी समितीचा अहवाल सादर. चुकीच्या वेल्डिंग कामामुळे राजकोटवरील पुतळा कोसळला. चौकशी समितीच्या अहवालातून धक्कादायक माहिती समोर. समजित सिंह घाटगेंचा हसन मुश्रीफ यांच्यावर हल्लाबोल. मंत्रिपदाच्या तुकड्यासाठी नात्यांचा सौदा केल्याचा केला आरोप. पीक विम्यासाठी शेतकरी नेते रविकांत तुपकर आक्रमक. बुलढाणा जिल्हा कृषी कार्यालयामध्ये तुपकरांचं मुक्काम आंदोलन. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.